Wow. Wow. It's delicious. It's delicious. पण इथे बिरिस्ता बनवणार आहे. काय बनवणार आहे? बिरिस्ता. आता पुलावला पण आपण पुलाव बोलतो. पण आता वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये कुठे याला पिलाफ म्हणतात. माझे आजोबा बोलायचे, हिला ना एक भाताची गोड आणि एक टोपलावर फिश द्यायची, बाकी काही नको. आज मी काश्मीरी पुलाव बनवला आहे आणि इतका सुंदर आणि टेम्पटिंग झालेला आहे, तुम्ही बघा सगळ्यांनी. त्याला काल याशिकाचा बर्थडे आहे, केक कटिंग करूया आपण. ॲरोमॅटिक वाटत, जिभेवर तो घास असा ठेवताच एकदम ॲरोमॅटिक वाटत. माझा जॉब घेणार तो टेस्टिंगचा वाटत. नमस्ते. नमस्कार. मी आज तुम्हाला काश्मीरी पुलाव दाखवते, जो सगळ्यांना लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडीचा आहे. माझ्या मुलीला, मला, माझ्या आईला, सगळ्यांना हा आवडतो. तुम्हाला नाही आवडत? मला तर आवडतोच. आणि सगळ्या याच्यामध्ये फळं आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, साजूक तूप आहे, तूप टाकते, अत्यंत पौष्टिक घट्ट असा तूप घेतलाय मी, दोन चमचे त्यांनी तूप टाकलाय. त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले, खडे मसाले सगळे टाकतोय. वेलची, हिरवी वेलची, चक्री फोड, शहाजिरं, लवंगा, हिरवी वेलची. हे 1/4 किलो बासमती तांदूळ आहेत, ते 1.5 तास मी पाण्यामध्ये भिजत टाकले होते. आणि हे आता निथळलेले जे तांदूळ आहेत ते मी याची केवढी लांब गेली. बटाटा टाकतेय मी, ते केशराचं दूध टाकतेय. अट्रॅक्टिव्ह वाटत एकदम खायला. आता मीठ टाकतात आहे, मीठ घेतेय. चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं याच्यामध्ये. एक वाटी दूध टाकतेय त्याच्यामध्ये, दुधामुळे ग्लेज येते पुलावला छान पैकी. पाणी टाकते मी, 1.5 कप टाकला ना, हे टाकला की टाकतात आहे पहिलं. जरा त्यांनी लेवलच्या वरती पाणी टाकलेलं आहे ना, थोडं वरती. आता इथे पॅन ठेवलाय त्यांनी आणि ते त्याच्यामध्ये तुम्ही किती टाकताय? तू एक 2 चमचे टाकूया. सगळ्यांच्या आवडीचे आहेत काजू बदाम मनुके, तुला हवाय का? एक टेस्ट करून बघ कसं वाटतं. आणि हा जर काजू ह्या पुलाव मधले जर बनवायच्या आधी आपण खाल्ला नाही तर काही मजा येत नाही. अरे वा, सिक्रेट टिप. काजू मस्त एकदम गोल्डन करायचे आपल्याला, फार ब्राऊन नाही करायचे. आणि ते आपले बदाम, बदाम फ्राय करून घेऊया. बदाम फ्राय करून झालेले आहे, किशमिश आपण फ्राय करून घेऊया. आता इथे बघा कुकरची आपली एक शिटी झालेली आहे, आता मी गॅस बंद करते. पण इथे बिरिस्ता बनवणार आहे. काय बनवणार आहे? बिरिस्ता. बिरिस्ता म्हणजे फ्राय केलेले अनियन्स. फ्राय केलेला पातळ कापलेला कांदा आहे, तो आपल्याला छान परतून घ्यायचा. आणि बिर्याणी साठी जो तळलेला कांदा असतो तसा बनवायचा आपल्याला. नाही पण ती वेगळं काहीतरी बोलली, त्याला बिरिस्ता म्हणतात. बिरिस्ता बोलतात. ऍक्सेंट, तुझी ऍक्सेंट जरा वेगळी आहे. हा, बिरिस्ता करून घ्यायचं. आपण बोलतो ना कांदा तळून घ्यायचा, तसं ती बोलते बिरिस्ता करून, आहे ना? बिरिस्ता. हा, बिरिस्ता. कांदा एकदम असा ब्राऊन झाला पाहिजे, क्रिस्पी. आता कांदे आपले असे जरा ब्राऊन व्हायला स्टार्ट झाले. मेनली बिरिस्ता हा एक उर्दू वर्ड आहे. बिर्याणी आता ही म्हणजे मोस्टली मुस्लिम्सचाच एक स्पेशालिटी आहे ती. त्याच्यामुळे त्यांना एक असं वेगळं म्हणून त्यांनी एक हा अनियन म्हणून त्यांनी एक ते ऍड केलं, असे फ्राईड अनियन्स, असं क्रिस्पी अँड क्रंची लागण्यासाठी जरा. आता मला एक ह्याच्या ह्या पुलाव संदर्भात एक छोटीशी माहिती ही द्यायची आहे की जनरली आपण जेव्हा पुलाव बघतो किंवा बिर्याणी बघतो त्यावेळेस नॉनव्हेज व्हेजच्या जेव्हा हे असतात बिर्याणी किंवा पुलाव, त्याच्यात नॉनव्हेजमध्ये चिकन मटण किंवा हल्ली तर माशांच्या सुद्धा आहेत बिर्याणीज, किंवा आपण भाज्यांचे जेव्हा बिर्याणी किंवा पुलाव बनवतो तेव्हा अनेक प्रकारच्या भाज्या त्याच्यात टाकलेल्या असतात. पण हा काश्मीरी पुलाव असल्यामुळे काश्मीरमध्ये भाज्या ज्या आहेत त्या आहेतच, त्यांच्या ज्या पाण्यावरती ज्या ग्रो होतात त्या. पण जनरली त्यांच्याकडे ॲपल, फळं, ड्रायफ्रुट किंवा रिच युज फ्रुट्स असे त्यांच्याकडे
ग्रो होतात, त्यामुळे ते ड्रायफ्रूट आणि फळ ही ते त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत आणि त्यामुळे काश्मीरी पुलाव हे त्याला नाव देण्यात आलेलं आहे. कारण बेसिकली त्याच्यामध्ये भाज्या एवढ्या काहीच नाही आहेत, पण फळं आणि ड्रायफ्रुट्स भरपूर आहेत. आता इथे आपला कुकर खोलून बघूया. एकदम मस्त भात झालाय. ते आता हे जे अनियन्स आहेत ना बिरिस्ता, ते मोस्टली मुस्लिम लोकांचे जेव्हा रोजे असतात तेव्हा हे बनवून ठेवतात फ्रीजमध्ये, डब्यामध्ये ठेवतात. कारण ते जेव्हा पण बिर्याणी वगैरे पुलाव वगैरे असं काय बनवतात तेव्हा हे त्याच्यावर टाकतात असं. आणि चिकन वगैरे करतात ज्यावेळेस ते लोक, त्यावेळेस ते बनवून ठेवलं जसं आपण वाटण करून ठेवतो तसं आहे, तसं करून ठेवतो. हा, डबा डबा भरून. कारण माझी एक मैत्रीण आहे, तिचं स्पेशली मी इथे नाव म्हणजे सांगणं मला खूप आवडेल, इशरत खान म्हणून माझी एक मैत्रीण आहे. तिच्याकडे आम्ही गेलो का एक मोठा असा फ्रीज, तिचा खूप मोठा फ्रीज, त्या फ्रीजमध्ये तिने बनवून ठेवलेला असायचा हा बिरिस्ता. आणि काय भाजीमध्ये त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्यांच्या टाईपच्या ज्या भाज्या असतात त्याच्यासाठी ते लोक यूज करतात. आता आपला हा कांदा छान झालेला आहे, आता आपण तो काढून घेऊया. मम्मी, एका आपल्या इन्ग्रेडियंट वरून एवढा आपण नॉलेज घेऊ शकतो, या सिरीजचा अजून एक हा फायदा झाला. आता पुलावला पण आपण पुलाव बोलतो, पण आता वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये कुठे याला पिलाफ म्हणतात, ते काय म्हणतात, पण अफगाणिस्तान काबूल या साईडला मोस्टली याला पिलाफ असं म्हणतात. आणि हे पुलाव हे का त्यांनी बनवलेलं आहे, पूर्वी लढाया भरपूर व्हायच्या आणि एक वन पॉट मिल काहीतरी त्यांच्या आर्मीला पाहिजे असायचं, त्यामुळे ही बिर्याणी व्हेज पुलाव हे सगळं बनवण्यात आलेलं आहे. ऍक्च्युली एवढे सारे अनेक पदार्थ कसे वेगवेगळे करणार. हा, मग त्यापेक्षा त्यांच्या त्या सैन्याला एकच काहीतरी करून द्यायचं, एक वन पॉट मिल आणि जे खूप म्हणजे मटण चिकन व्हेज असेल जसं जे काय तिथे मिळेल, पण एकच जे सगळ्यांना खायला होईल सगळ्या सैन्याला, अशा प्रकारे ते असं एक काहीतरी वन पॉट मिल बनवायचे आणि सगळ्या सैन्याला ते रसद पुरवायचे. मस्त वापर एकदम छान झाला आणि काय केलं व्हिडिओ मध्ये दिसलाय ना, करा परत काय केलं एकदम छान मस्त एकदम ॲरोमा आलेला आहे. खुश झाले त्याच्यामध्ये एक एक वस्तू आता ऍड करायची आहेत आपल्याला. पहिला एकदम आवडतं इन्ग्रेडियंट सर्वात जास्त तुम्हालाच काजू आवडतात. तळलेले बदाम टाकूया आपण. तर हे तळलेले किशमिश आहेत आपल्याकडे. पायनॅपल टाकूया. ऍपल टाकायचं. ही जी जिरा पावडर आहे ती आपण टाकायचं, कारण बाकी काहीच आपण दुसरे मसाले टाकलेले नाही आहेत, त्यामुळे आपण हे टाकायचे. तळलेला कांदा टाकायचा आपल्याला. आणि आपण हे जे डाळिंबाचे दाणे आहेत ते जर अशी एक वाफ जी आहे आपली कुकरची जरा गेल्यावरती आपण टाकूया, म्हणजे ते छान दिसते. त्याचा कलर जसाचा तसाच राहील, कलर चेंज नाही. डाळिंबाचा थोडस जरा शाईन येण्यासाठी आणि भात पण जरा थोडा जरा मोकळा होईल. आता आपण डाळिंब टाकलेत आणि याच्यावर आता आपण राईस असा ले करतोय. राईसचा एक ब्रेड असा. भात हा प्रकार माझ्या मुलीला फार आवडतो आणि भाताचे अनेक प्रकार हे मी खाऊ घालते तिला. आणि आम्ही कोकणी रिजनचे असल्यामुळे भात हा अगदी जन्मापासून खात आलेलो आहोत आणि खातच राहणार. भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झालेलं असं वाटत नाही. माझे आजोबा बोलायचे, हिला ना एक भाताची गोड आणि एक टोपल्यावर फिश द्यायची, बाकी काही नको. पण हे डिमोल्ड करूया. वाव, कसं वाटतंय? प्रिटी दिसते. काय वाटतंय? प्रिटी प्रिटी प्रिटी. वाव वाव, इट्स डिलिशियस. आज काय स्पेशल बनवलंय? आज मी काश्मीरी पुलाव बनवलाय आणि इतका सुंदर आहे, टेम्पटिंग झालेला आहे. तुम्ही बघा सगळ्यांनी, काश्मीरला गेल्यासारखं वाटतंय. चला, काल याशिकाचा बर्थडे आहे, केक कटिंग करूया आपण. आता याशिका फर्स्ट टेस्ट करून दाखवणार आम्हाला. याशिका, घे तुझ्या प्लेट मध्ये. ॲरोमॅटिक वाटतं जिभेवर, तो घास असा ठेवताच एकदम ॲरोमॅटिक वाटतं. माझा जॉब घेणार तो टेस्टिंगचा वाटतं.
फैबुलस।